जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या सीकेटी इंग्रजी माध्यमातील विद्यार्थिनी अदिती प्रकाश पाटील हिने तयार केलेल्या चित्राला राज्यात प्रथम क्रमांक मिळाला आहे. ऊर्जा संरक्षण राष्ट्रीय अभियानाअंतर्गत झालेल्या राज्यस्तरीय चित्रकले स्पर्धेत तिने हे यश संपादन केले आहे. तिच्या चित्राची राष्ट्रीय स्तरावरील स्पर्धेकरिता निवड झाली आहे. अदितीच्या यशाने सीकेडीच्या नावलौकिकात भर पडली आहे. श्रीमती नतीबाई दामोदर ठाकरसी महाविद्यालय मुंबई येथे राज्यस्तरीय चित्रकला स्पर्धा नुकतीच झाली, त्यात आदितीने यश प्राप्त केले आहे. या स्पर्धेत 7वी ते 9वी या गटात कोल्हापूर, नाशिक, नागपूर, जालना, भंडारा, रत्नागिरी, सिंधुदुर्ग अशा अनेक जिल्ह्यातील 47 विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता. या सर्व स्पर्धकांच्या चित्रात आदितीचे चित्र सर्वोत्कृष्ट ठरले. या स्पर्धेनंतर झालेल्या पारितोषिक वितरण समारंभात आदितीला प्रमाणपत्र तसेच 22,000 रुपयांचा धनादेश देऊन सन्मानित करण्यात आले. या यशस्वी विद्यार्थिनीचे संस्थेचे चेअरमन लोकनेते रामशेठ ठाकूर, अध्यक्ष अरुणशेर भगत, व्हाईस चेअरमन वायके देशमुख, सचिव डॉक्टर एस.टी. गड्डे, संस्थेचे सर्व पदाधिकारी, मुख्याध्यापक संतोष चव्हाण, पर्यवेक्षक, मार्गदर्शक शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी यांनी अभिनंदन करून पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.